नमस्कार आज बीए प्रथम वर्ष पेपर क्रमांक एक यामध्ये आपण समन्वय कोऑर्डिनेशन आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रत्येक कार्याचं यश हे त्या कार्यामध्ये असणाऱ्या समन्वयावर अवलंबून असतं. जर का कोणत्याही कार्यामध्ये समन्वय नसेल तर त्या ठिकाणी ते कार्य सिद्धीला जाऊ शकत. महत्त्वाची बाब की कार्य हे प्रत्येक घटकाच्या परस्पर संयोजितेवर अवलंबून असतं. तसेच त्या कार्यामध्ये एकूण जे घटक कार्यरत असतात ते घटक अशा पद्धतीने परस्पर संयोजित केलेले असतात की प्रत्येकाचं कार्य हे इतरांच्या कार्यावर आधारित असतं आणि त्यामुळं त्या कार्यात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये मोठ्या प्रमाणावर समन्वय असणे महत्त्वाचे असते. समन्वय ही बाब ही संघटनेच्या यशासाठी फार आवश्यक अशा प्रकारची असते. प्रत्येक सामूहिक कार्यासाठी ते कितीही सोपे असले तरी समन्वयाची आवश्यकता ही असतेच. त्या कार्यामध्ये कोणत्याही बाबीला पर्याय होऊ शकतो मात्र त्या बाबीमध्ये समन्वयाला हा पर्याय नसतो. मुनेच्या मते समन्वय हे व्यवस्थापनाचे आद्यतत्व आहे. सर्वात महत्त्वाचं असं आद्यतत्व. आधुनिक व्यवस्थापन व प्रशासन समन्वयाशिवाय करता येणं शक्य नाही. एकूणच जर व्यवस्थापकीय क्रिया त्या पार पाडायच्या असेल तर त्या समन्वयाशिवाय शक्य नाही. त्या ठिकाणी त्या सर्व व्यवस्थापकीय क्रिया पार पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं त्या व्यवस्थेमध्ये संघटनेमध्ये समन्वय असावा लागतो. काही लेखक तर समन्वय साधणे म्हणजेच व्यवस्थापन करणे असे मानतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या समन्वयाला महत्त्व हे देण्यात आले की काही अनेक लेखक हे समन्वय करणे म्हणजेच व्यवस्थापन करणे असे मानतात. परंतु आपल्याला एक बाब लक्षात घ्यावी लागेल की समन्वय ही व्यवस्थापकाची खूप महत्त्वाची अशी जबाबदारी. तोच उत्तम व्यवस्थापक होऊ शकतो जो त्या व्यवस्थेमध्ये त्या संघटनेमध्ये समन्वय राखू शकेल. व्यवस्थापकाची ही एक फार मोठी जबाबदारी आहे की व्यवस्थेमध्ये संघटनेमध्ये समन्वय राखणे. परंतु व्यवस्थापकाच्या इतर अनेकही जबाबदाऱ्या आहेत परंतु त्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी समन्वय ही आहे. समन्वयाद्वारे व्यवस्थापक आपल्या संघटनेतील उद्दिष्टे साध्य करीत असतात. प्रशासनात समन्वयाला नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही बाजू आहे. नकारात्मक भूमिकेतून समन्वयामध्ये संघटनेतील प्रशासकीय संघर्ष परस्पर विरोध विरूपती टाळणे असे असते तर होकारात्मक भूमिकेतून समन्वयाच्या जी बाब आहे समन्वय ही जी प्रक्रिया आहे ही होकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी बघायची. नकारात्मक दृष्टिकोनातून जर समन्वय बघितला तर प्रशासनामध्ये होणारी किंवा कोणत्या बाबी होऊ नये जसं की संघर्ष द्विरूपी मतभेद ह्या बाबी टाळणे आणि यामधून समन्वय प्रस्थापित करणे. समन्वयाला येणारे अडचणी हे संघर्ष द्विरूपी मतभेद ह्या बाबी ह्या प्रशासनामध्ये होऊ न देणे याला एक नकारात्मक समन्वय असं म्हणतात. तर होकारात्मक समन्वयाच्या दृष्टीने आपल्याला आज या समन्वयाचा अर्थ बघत असताना काही व्याख्या बघणे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते आणि ह्या व्याख्या ह्या पुढील प्रमाणे आहेत की जसे
सेक्युलर हडसन, सेक्युलर हडसन यांची समन्वया संदर्भातली व्याख्या आहे की कार्याच्या विविध भागात परस्पर संबंधित करण्याचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य होय. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कार्य किंवा कार्य प्रक्रिया यामध्ये विविध घटक, विविध विभाग, विविध भाग यांचा समावेश असतो आणि हे विविध घटक हे परस्पराशी आधारित संबंधित अशा स्वरूपात कार्य करीत असतात आणि या सर्व घटकांना परस्पर संबंधित ठेवणे म्हणजे समन्वय आणि हे त्या प्रशासनामधले सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक असे कार्य आहे. त्याचबरोबर जॉर्ज टेरी काय म्हणतात, समन्वय साधणे म्हणजे संघटनेच्या विविध भागात एकमेकांशी जुळविणे व त्यांच्या हालचालीमध्ये व कार्यामध्ये वेळेच्या आत एक सूत्रता आणणे ज्यामुळे व्यापक ध्येयप्राप्तीमध्ये प्रत्येक भाग आपल्या परीने जास्तीत जास्त अशा स्वरूपाचा वाटा उचलू शकेल. जॉर्ज टेरी हे म्हणतात की संघटनेमध्ये विविध भागांना एकमेकांशी व्यवस्थितपणे जुळविणे, त्यांच्या हालचाली कार्यामध्ये वेळेच्या आत एक सूत्रता आणणे ज्यामुळे व्यापक ध्येयप्राप्ती आपल्या परीने जास्तीत जास्त वाटा उचलू शकेल. सर्व भाग व्यवस्थितरित्या संयोजित करणे, त्यांना परस्पर पूरक करणे वेळेमध्ये इन टाइम ही बाब झाली पाहिजे आणि ह्या प्रक्रियेतनं समन्वय हा संघटनेमध्ये साध्य करता येतो. त्याचबरोबर मेरी पार्कर फॉलेट ह्या म्हणतात एका स्थितीतील सर्व घटकांना ते परस्पर पूरक ठरतील अशा प्रकारे संबंधित करणे, एकच समान उद्देशाने कार्य करणारे विविध घटक, विविध भाग व्यवस्थेचे विविध समान उद्देशाने कार्य करणारे व्यवस्थेचे विविध घटक, विविध भाग यांना परस्पर व्यवस्थित संबंधित करणे, संयोजित करणे या प्रक्रियेला मेरी पॉर्कर फॉलेट ह्या समन्वय असं म्हणतात. तर फेलिक्स निग्रो हे समन्वयाबाबत म्हणतात. फेलिक्स निग्रो यांच्या मते समन्वय म्हणजे संघटनेचे विविध भाग एकत्रितरित्या प्रभावीपणे कार्य करतात की ज्यामुळे संघर्ष, गुंतागुंत किंवा द्विरुक्ती राहत नाही. संघटनेचे विविध भाग जे ह्या क्रिया प्रक्रियामध्ये समाविष्ट आहे, जे सर्व घटक हे एका ठराविक समान उद्देशाने कार्य करीत आहे, हे सर्व घटक अशा पद्धतीनं संयोजित करणे, संबंधित करणे की जेणेकरून संघटनेमध्ये संघर्ष, द्विरुक्ती, मतभेद ह्या बाबी होऊ शकत नाही आणि या क्रियेला फेलिक्स निग्रो हे समन्वय असं म्हणतात. समन्वय म्हणजे प्रशासकीय संघटनेतील विविध घटकांचे, भागांचे व व्यक्तीचे त्या संघटनेच्या मूलभूत उद्दिष्ट प्राप्तीसाठी परस्पर संबंध अशा प्रकारे प्रस्थापित करणे की ज्यामुळे त्यातील संघर्ष, द्विरुक्ती ही टाळता येऊ शकेल व ध्येयप्राप्तीसाठी वेगाने वाटचाल त्या ठिकाणी होऊ शकेल. समन्वयाद्वारे श्रम व वेळेचा अपव्यय जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतो.
योग्य वेळी वेळेच्या आत कामे संघटनेमध्ये पार पाडली जात असतात. त्याचबरोबर जी संघटनेकडे संसाधने उपलब्ध आहेत वेळच ही एक घटक आहे, पण सोबत संघटनेकडे जी काही विविध स्वरूपाची संसाधने उपलब्ध आहेत या संसाधनांचाही त्या ठिकाणी उचित अशा स्वरूपाचा उपभोग हा घेता येत असतो. धन्यवाद.